अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा काल मी एक व्हिडिओ केला होता की मी उंबरठ्याबद्दल तुम्हाला बरीच माहिती सांगितली होती की उंबरठा आपल्या घरात कशाला पाहिजे, कोणता असावा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. त्याच्याचबरोबर उंबराची रोजची पूजा कशी करायची असा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई हो की रोजच्या रोज उंबराची पूजा कशी करायची मला सांगा, म्हणून मग मी त्याच्यावरच व्हिडिओ करणार आहे काल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं उंबरठ्याची पूजा कशी करायची असते. रोज आपल्याला हळदीचं लेपण नाही करायचं आहे, फक्त एका विशिष्ट वेळेला आपल्याला हळदीचं लेपण करायचं असतं. ते कधी? दर गुरुवारी आपल्याला, म्हणजे दर गुरुवारी आपल्याला फक्त आणि फक्त हळद आणि गोमूत्र. तुम्हाला ते थोडंसं माझं संपत आलेलं आहे, हे मी केंद्रातूनच घेतलेलं आहे कारण मी दर गुरुवारी करत असते तर माझं हे संपत आलेलं आहे. तर दर गुरुवारी तुम्हाला हळद आणि फक्त गोमूत्र, बाकी काहीच ॲड करायचं नाही. आपल्याला माहिती आहे की फक्त हळद आणि गोमूत्र टाकूनच आपल्याला उंबरा हा सारवायचा असतो. जसं आपण शेणाने आधीचे घर सारवायचे, बघा त्याच्याचबरोबर आपल्याला त्या पद्धतीचं तुम्हाला घर तुमचा उंबरा सारवायचा असतो. फक्त गुरुवारी करायचा असतं आणि अमावस्याच्या दिवशी करायचा असतं. तुम्हाला माहिती आहे अमावस्याचा दिवसही हा आपल्या घरातली दरिद्री बाहेर जाऊन घरात लक्ष्मीचा वास व्हावा म्हणून आपण ह्या दिवशी पण तुम्हाला उंबरा सारवायचा असतो. आणि अर्थात गुरुवारी सारवायचा असतो कारण गुरुवारी तुम्हाला माहिती आहे हळदीचा संबंध, पिवळ्या कलरचा संबंध आपल्या गुरूंशी असतो. अर्थात गुरूंची कृपा व्हावी, माता लक्ष्मीची कृपा व्हावी, माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा याच्यासाठी आपल्याला दर गुरुवारी हळदीचं लेपण करायचं असतं. ते कसं करायचं तुम्हाला सांगते आणि रोजच्या रोज उंबरठ्याची पूजा कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की आता मी तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करून डायरेक्ट तुम्हाला मी करूनच दाखवते की उंबरा कसा साफ करायचा. बघा, एका विशिष्ट दिवशी आपल्याला फक्त हळदीचं लेपण करायचं असतं, रोज रोज करायची गरज नाही पडत. रोज रोज कोणी करत पण नाही, रोज फक्त पाण्याने स्वच्छ करायचा असतो आणि एका विशिष्ट दिवशी तुम्हाला उंबरा स्वच्छ करायचा असतो. तर मी आता सामान घेऊन बसलेली आहे, तुम्हाला दाखवते कसं करायचं. तर बघा, हा आहे माझा उंबरा. मला काल बऱ्याच कमेंट आल्या की ताई तुमचा उंबरा दाखवा. तर असा आहे माझा उंबरा, हा खैराचा आहे. याला मी कलर नाही दिलेला, तुम्हाला इथे दिसत असेल. बरेच लोक याला कलर देऊन घेतात पण मला नाही योग्य वाटलं ते, आणि थोडंसं पिवळं पण वाटत असेल कारण मी दर गुरुवारी याला लेपण करत असते. आता मी फक्त तुम्हाला दाखवते रोजच्या रोज पूजा कशी करायची. रोजच्या रोज आपल्याला लेपण करायची गरज नाही पडत, रोजच्या रोज फक्त पूजा करायची. दार उघडल्या उघडल्या इथे उंबऱ्यावर असं पाणी टाकायचं असतं आणि पाणी टाकल्यानंतर फक्त हे पुसून घ्यायचा असतो आपला उंबरा. काय नाही बेटा, तर फक्त हा उमरा आपल्याला पुसून घ्यायचा असतो, बाकी काहीही करावं लागत नाही. आणि त्याच्याचबरोबर रोजच्या रोजचं सांगते मी तुम्हाला, एवढा हा सगळा पुसून घेतल्यानंतर तुम्हाला याला फक्त हळदी कुंकू लावायचं असतं आणि अगरबत्ती ओवाळायची असते. आणि तुम्हाला मी इथे सांगते, जेव्हा आमचं काय म्हणता ना इथे टाईल्स लावायच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं की पंचधातूची तार मी याच्यात ठेवली होती. बरेच लोक सोन्याची चांदीची पण ठेवतात पण मला पंचधातूची मला ठेवायची होती, म्हणून मग मी आधी इथे फरशीच्या खाली ती पंचधातूची तार ठेवायची असते, त्याच्यानंतर उमरा लावायचा असतो. तर हा आमचा खैराचा उमरा आहे. खैर एक लाकूड असतं बघा, तर हा त्याचा उंबरठा आहे. तर आता बघा, इथे मी पुसून घेतला आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचं, तर फक्त हळदी कुंकू लावून घ्यायचं. तुम्ही इथे स्वस्तिक पण काढू शकता किंवा हळदी कुंकू लावलं तरी चालेल, पण मी रोज हळदी कुंकूच लावते. खरंच तुम्हाला सांगते, रोज हळदी कुंकूच लावते आणि त्याच्यानंतर अगरबत्तीने पूजा करायची असते. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल डेली रुटीनमध्ये. आता हे झाल्यानंतर दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर आत यायचं आहे. रांगोळी तुम्हालाही माहिती, मी रोज आरोही काढणारे. हा हे बघा, असं असतं म्हणून मी रांगोळी काढत नाही. आता मी हो बेटा, आता मी तुम्हाला सांगते की गुरुवारी आणि अमावस्याच्या दिवशी उंबरा कसा सारवायचा असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, इथे हळद आहे आणि इथे गोमूत्र आहे, तर फक्त आणि फक्त हळद आणि गोमूत्राचाच वापर करायचा असतो, बाकी कोणतीही गोष्टीचा आपल्याला वापर करायचा नाही. भले तो जो थर आहे, जो लेपण आपण करतो तो नाही योग्य झालं तरी चालेल. म्हणजे पूर्ण असं तुम्हाला दाखवते मी, एक मिनिट हे सगळं मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते.
तर बघा, मी इथे असं मिक्सचर तयार केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला उपयोग सांगते, हळदीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठी ताकद असते. आपल्याला माहिती आहे आयुर्वेदातही आणि आपल्या वास्तुशास्त्रातही हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून हळद आपल्याला म्हणजे हळदीचं लेपण करायचं असतं, आणि त्याच्याचबरोबर गोमूत्रही अतिशय पवित्र मानला जातो. जे पंचगव्य आपल्याला गायीतून मिळतो त्याच्यातलं एक महत्त्वाचं असतं ते गोमूत्र. म्हणून गोमूत्र आणि हळदीचा वापर आपण करत असतो की जेणेकरून घरात येणारी कोणतीही नकारात्मकता असो, कितीही वाईट शक्ती असो, ती बाहेरच्या बाहेरच निघून जाईल याच्यासाठी. आता मी तुम्हाला सांगते गुरुवारी तुम्हाला काय करायचं असतं. असंच पाण्याने तुम्हाला उमरा स्वच्छ करायचा असतो गुरुवारी आणि अमावास्याच्या दिवशी. आणि फक्त हे जे लेपण मी केलं आहे हे तुम्हाला असं व्यवस्थित लावून द्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला एक लक्षात ठेवा, आपल्याला असं लेपण लावायचं आहे. आणि हळद आणि गोमूत्र असल्यामुळे व्यवस्थित असं स्प्रेड होतं, ते काही वेळ लागत नाही आणि 5-1 मिनिटात तर आरामशीर वाढून जातं तुम्हाला दिसत असेल. आणि काय झालं ना, आमचा जो लाकूड आहे त्याचा कलरही बऱ्यापैकी असाच आहे म्हणून तुम्हाला एवढं स्पष्ट दिसत नसेल. पण खरं तर फक्त आणि फक्त गोमूत्र आणि हळदीनेच लेपण करायचं असतं, दुसरं काहीही वापरू नका. आणि मला कमेंट करून विचारू पण नका की ताई दुसरं काही वापरायचं असतं का, नाही फक्त गोमूत्र आणि हळदच वापरायचं असतं. तर ह्या पद्धतीने तुम्हाला दर गुरुवारी आणि अमावास्याला करायचं आहे. उद्या गुरुवार आहे, तुम्ही उद्यापासूनच तुम्ही सुरुवात करू शकता. उद्या उलट महाराजांचा गुरुवार आहे, उद्यापासून तुम्ही तुमच्या ह्या कामाला सुरुवात करू शकता. आता बघा, तुम्ही व्यवस्थित वाढून झाला आहे. वाढून झाल्यानंतर म्हणजे इथे लावून झाल्यानंतर हार्डली 5-10 मिनिटं लागतात वाढवायला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की हे वाढून झाल्यानंतरही आपल्याला त्याची पूजा करायची असते. मी तुम्हाला इथे लावून दाखवते व्यवस्थित. आता हे झाल्यानंतर आपल्याला याची पूजा करायची आहे. तर बघा, मी आता परत इथे पूजा करून घेतली आहे. हळद कुंकू लावायचं, सॉरी मी आधी कुंकू लावलं, हळद कुंकू लावायचं, परत ओवाळून घ्यायचं. त्याच्यानंतर दर्शन करायचं, रोज उमऱ्याचं दर्शन करायचं लक्षात असू द्या. महिलांना मी सांगते, रोज आपल्याला उमऱ्याचं दर्शन. ओ शिट, सॉरी, महाराज श्री गुरुदेव दत्त. आता तुम्ही बघितलं की गुरुवारी आणि अमावास्याच्या दिवशी, त्याच्याचबरोबर एखादा शुभ दिवस असला, गुरु पुष्यामृत योगाला, अमावास्याला आणि गुरुवारी, ह्या 3 चांगल्या मुहूर्तावर तुम्ही करू शकता. त्याच्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, अर्थात तुम्ही लेपण केलं आहे तर लेपण केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पुसाल तेव्हा अर्थात, कारण आपल्याला रोज उमरा स्वच्छ करायचा असतो, तर अर्थात ते निघून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आपण दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा असतो, ही सेवा करायची असते. म्हणून आता समजा उद्या गुरुवार आहे आणि ना उद्या जर तुम्ही हे सगळं स्वच्छ केलं तर परत, म्हणजे जर तुम्ही लेपण लावलं तर शुक्रवारी परत त्याच्यावर तुम्ही पाणी टाकता, सगळं निघून जाईल, काही प्रॉब्लेम नाही, ते निघूनच जाणार आहे. तो काही असा कलर नाही की काय आमचा पक्का राहील, फक्त तो निघून जाईल. म्हणून मग त्याला आपल्याला स्वच्छ करायचा नाही असं नाही, रोज आपल्याला स्वच्छ करायचा. फक्त जे तुम्हाला 3 दिवस सांगितले त्याच दिवशी तुम्हाला हळद आणि गोमूत्र टाकून त्यांचं हे काय म्हणतात त्याची तो तुम्हाला सेवा करायची आहे, उपाय करायची आहे. आणि त्याच्याचबरोबर रोज पूजाही करायची असते उमऱ्याची, जी मी तुम्हाला सांगितली. हे तुम्ही करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं तर घरात एक पॉझिटिव्हिटी येते, आपल्यालाही खूप छान वाटतं की माझ्या घरात काहीतरी छान होत आहे. आणि ह्या गोष्टी पॉझिटिव्हिटी आपल्यातूनच घरात आली गेली पाहिजे. तुम्ही जर करून आण असं तसं मग इतका टाईम नाही ताई, काहीच वेळ लागत नाही. तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओ पण खूप छोटा होईल, मे बी काहीच वेळ लागत नाही. पण ह्या गोष्टी आयुष्यात खूप मॅटर करून जातात. आणि अर्थात ज्या ठिकाणून आपल्या घरात लक्ष्मी येते असा तो उमरा स्वच्छ केल्यास गेला पाहिजे. आणि काही जास्त रूल नाही, तुम्ही बघितलं फक्त 2 वस्तू लागतात, खूप काही तुम्हाला खर्च करायची पण गरज नाही. आणि गोमूत्र प्रत्येकाच्या घरात असतं आणि हळद तर आपल्या आपल्या किचनमध्ये प्रत्येकाच्या असते. म्हणून ह्या 2 गोष्टींचाच वापर करून तुम्हाला आपल्या उंबरठ्याचं लेपण करायचं असतं. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.